गेल्या वर्षी राज्यात सर्वत्रच अतिवृष्टीनं थैमान घातलं, त्यामुळे त्याचा महाराष्ट्रात शेतकरी नागरिकांना मोठा फटकाही बसला. पण या पावसामुळे सर्व धरणेही ओव्हरफ्लो झाली. आता पुणे विभागातील सर्वच धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा शिल्लक आहे. मागील वर्षी 4 मार्च 2019 रोजी उजनी धरणात 11.73% पाणी साठा होता, तर यंदा 4 मार्च 2020 रोजी 67.51% म्हणजेच 1024.26 दशलक्ष घनमीटर एवढा पाणी साठा शिल्लक आहे. उजनी धरणात यंदा कधी नव्हे एवढा पाणी साठा असल्याने उजनी पाणलोट क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या शेतीसह जनावरांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला, पानशे, टेमघर, भामा आसखेड, पवना या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गेल्या वर्षी उजनी धरण 110% भरले होते. पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर याचा लाभ होणार आहे. उजनी धरणातून सोमवारपासून उजव्या आणि डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात आले, परंतु या आवर्तनाचा फायदा सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.